योजना चांगली पण हे योजना चांगली एक रुपया विमा आहे पण तिथे चार चार पाच पाच तास काम धंदा सोडून उभा राहावं लागत आणि मग टाइम वेस्ट जातो ना आणि पैसे जास्त पैसे जातात ते मनमानी करतात. पहिले 200 रुपये घ्यायचे मग कोणी बोललं सदस्य ते पंचायत मध्ये मग 150 रुपये केला त्यांनी. मग आता काय केलं पाहिजे शासनाने गव्हर्नमेंटने करून सरसकट करायला पाहिजे सरसकट विमा काढला पाहिजे नाही तर मग सोसायटीच्या माध्यमातून जे सोसायटी सभासद आहे जे सोसायटी घेतात त्यांचे सरसकट विमा काढायला पाहिजे काढला पाहिजे. हे जे शेतमार्फत बंद केलं पाहिजे त्याच्याने शेतकऱ्यांना त्रास होतो ओके शेतू केंद्रावर जावं लागतं तकलीफ होते ना काम धंद्याचे दिवस आणि पंचायत माफी येत त्या 150 200 तर आता सोसायटी मार्फत काढले गेले पाहिजे असं वाटतं का आपल्याला मग सोसायटी सोसायटीवाला सोसायटी तर्फेच काढला जावं पाहिजे काढला गेला पाहिजे म्हणजे तो आपला जो शेतीचा जो वेळ आहे तो बी वाचेल आणि तिथं जो पैसा आहे तो विनाकारण वेळ बी वाचेल. मग मग तर सरकारने पीक विमा जे ते सोसायटी मार्फत आणि सरसकट काढून मोकळं करायला पाहिजे मोकळं करायला पाहिजे. चांगली योजना काढली त्यांनी पण या जर तकलीफ आहे ना शेतकऱ्यांना त्रास होतोय. माई सेवानी जवळजवळ मला वाटतं धंदा मानलाय त्यांनी. बरोबर बरोबर आणि शेतकऱ्यांची जे मत नाही कामधंदे असल्यामुळे शेतकरी कामधंदा म्हणून कुठे येईल आता मजूर मिळत नाही आम्हाला मजुरी मिळत नाही आता शेतकरी काम म्हणून तिथे येईन आणि आम्हाला समजत नाही पहिले जे मॅनर्ड लोक आहे बरोबर तिथे माहिती शेवा केंद्रावर काय करता विमे काढणारे 150 200 रुपये घेऊन टाकतं कधी माणसापासून आणि शासन काय सांगतं पैसे देऊ नका एक फॉर्म भरून घ्या. आता शासनाची लूट आहे का यांची लूट आहे काय समजत शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे कलेक्टर साहेबांनी तहसीलदार साहेबांनी. आम्ही तक्रार कोणाकडे करायची नेमका प्रश्न आम्हाला शेतकऱ्यांना पडतो ना. बरोबर एक ते एकीकडे मजूर भेटत नाही आम्ही शेतामध्ये दिवसभर राबतो आणि परत संध्याकाळी माई सेवाचा फायदा करून द्यायचा हे कोणी सांगितलं हो. आता तुम्ही आमचे जर कोणी असतील वाली शासन म्हणो ग्रामसेवक आणि तहसीलदारकडे जायचा अर्ज केला ते बी काही दखल घेत नाही अजिबात घेत नाही तहसीलदार बी. म्हणजे सरसकट शेतकऱ्यांचा विमा काढला गेला तर सरकारचा जे येतो तो साध्य होऊ शकतो होऊ शकतो. एकतर मग ग्रामसेवकडे द्या तलाठीकडे द्या एकतर तहसीलदार मध्ये द्या त्यांच्या सही शिक्याची परवानगी आम्हाला परत द्या. हे माई सेवा दुकान मारून बसले ती उतार्यावर टाकून द्या उतार्यावर जर टाकलं तर अति उत्तम होईल कोण फसुकणी होणार नाही शेतकरी बी लुबाडी करणार नाही तशी तलाठी शेतकरी सर्कल भाऊ साहेबांनी करायला पाहिजे कलेक्टर साहेबांनी बी निवेदन करायला पाहिजे बरोबर तहसीलदार.